राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 वेळा आमच्याशी चर्चा केली, ती शरद पवार साहेबांनीच केली. भाजपसोबत येण्याचा निर्णय शरद पवारांनी फिरवला. Zee24 तासच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक गौप्यस्फोट. फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ. फडणवीस बोलतात ते कपोल कल्पित असतं, पवारांची प्रतिक्रिया तर गौप्यस्फोटाची वेळ आत्ताच का साधली अहिरांचा सवाल. तर ठाकरे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात बावनकुळेंचा आरोप. मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवस कसे लागले, वाढलेलं मतदान कुणी केलं, राऊतांचे निवडणूक आयोगाला सवाल, आयोग मोदींच्या पगडीखाली गुदमरल्याचीही टीका. उत्तर मध्य मुंबई से महायुति से उम्मेदवार उज्ज्वल निकमांनी घेतली राज ठाकरे की भेट, आशीष शेलारही होते उपस्थित. नाशिक मधून हेमंत गोडसे तर दिंडोरी साठी भारती पवार आज अर्ज भरणार. एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित. कल्याण मधील महायुति से उम्मेदवार श्रीकांत शिंदे आज अर्ज भरणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन. तर मुंबई मध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरही दाखल करणार अर्ज.